महिना मोठा सौभाग्याचा, अधिक कर्म करण्याचा. सकारात्मक विचार त्याच्या जोडीला परिश्रम आणि ध्येय निश्चित असेल तर यश हमखास मिळतं. या तीन गोष्टीमुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास कायम राहतो, तुम्ही सातत्याने प्रगती करत राहता. ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऑगस्ट 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी व राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह महत्त्वपूर्ण ठरतात. तुमचे राशीस्वामी गुरुदेव शत्रू राशीतून प्रवास करीत असले तरी त्यांनी तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे, ज्यामुळे अर्थप्राप्तीच्या दृष्टीने तुमचं योग्य नियोजन सुरू राहील. त्यात तुमच्यासाठी यशाच्या संधी देखील वाढणार आहे. विशेष बाब म्हणजे पंचमेश राशीस्वामी आणि पंचमेश या दोघांची युती तुमच्या षष्ठ स्थानात झालेली आहे. या काळात तुमचे शत्रू प्रबळ होतील, मात्र तुम्ही आपल्या अग्रेसिव्ह व्यक्तिमत्वाने त्यांच्यापेक्षा जास्त प्रगती साध्य कराल. थोडक्यात या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा असा हा काळ आहे, त्याचा सदुपयोग करा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता धनू जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल. घरात शुभ कार्यक्रम घडून येणं, तुमच्या घरी नातेवाईकांचं आगमन होणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. घरी नातेवाईक आल्यामुळे त्यांच्याशी छानपैकी गप्पा गोष्टी झाल्यामुळे कुठेतरी तुम्हाला सकारात्मक वातावरण जाणवेल. वाणीमध्ये बुद्धिमत्ता किंवा ज्ञान दिसून येईल, एक प्रकारची तीव्रता दिसून येईल, मात्र ती येऊ न देणं तुमच्यासाठी योग्य राहील. अर्थात तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहेत. ध्येय निश्चित करून तुम्ही कार्य करीत असता तो तुमचा मूळ स्वभाव आहे, त्यात आता स्थिरता प्राप्त होईल. तुम्ही योग्य पद्धतीने परिश्रम करू शकाल. थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा काळ फारसा योग्य म्हणता येत नाही, कारण या काळात वास्तू वाहनाचे शुभ योग तुमच्यासाठी नाहीत. तसंही या गोष्टी दररोज घेतल्या जात नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करता योग्य काळाची योग्य वेळाची वाट बघून त्या पद्धतीने नियोजन करावं, ते तुमच्यासाठी उत्तम राहील. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे शुभ योग निश्चित निर्माण होतील. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात थोडे अधिक परिश्रम करणं आवश्यक राहील. अर्थात तुम्हाला नेहमीपेक्षा थोडा अधिक अभ्यास करावा लागणार आहे. स्पर्धेचा या जगात सातत्य टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. मग एखाद्या महिन्यात जेव्हा ग्रह कमी साथ देतात तेव्हा ती बाब आपण आपल्या परिश्रमाने भरून काढावी. परिश्रम करून तुम्हाला यश मिळवावं लागणार आहे. एरवी तुम्ही जर 2 तास अभ्यास करत असाल तर या महिन्यात दररोज किमान 3 तास अभ्यास करण्याचं नियोजन करावं, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. मैत्रीमध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता राहील, किंबहुना नात्यामध्ये देखील फसवणुकीचे योग आहे, त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या. विवाहाचे योग सध्या तुमच्यासाठी नाहीत. तुम्हीही बनू शकता उत्तम ज्योतिषी.
मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण, नोकरी, लग्न, वैवाहिक आयुष्य, जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची, समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात. या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे. तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा GPS सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे. हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा. आणि हो, फी फक्त 500 रुपये. चला तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम ज्योतिषी. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु जातकांनी आपल्या वाढत्या वजनावर विशेष लक्ष द्यावं. तुमचं जर वजन वाढलं तर त्याचबरोबर इतर आजार देखील वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. म्हणून आपलं वजन नियंत्रित ठेवा, जेणेकरून पुढील आजार येणार नाहीत. तुमचं आरोग्य देखील उत्तम राहू शकेल. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल तर किमान हा ऑगस्ट महिना टाळावा. या काळात कर्जाचा विचार करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल, त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम व भाग्योदयाचा म्हणता येईल. मग तुम्ही नोकरीमध्ये असा किंवा व्यावसायिक असा, या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश प्राप्त होईल. कामाचं समाधान मिळणं, कामातून योग्य प्रमाणात लाभ मिळणं, या दोन्ही गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येणार आहे. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास बुध आणि शुक्रासारखे नैसर्गिक शुभग्रह तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे भाग्येश रवी देखील 16 ऑगस्ट रोजी तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. अर्थात महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी भाग्याचा तर दुसरा पंधरवाडा अत्यंत मोठ्या सौभाग्याचा, प्रगतीचा, यशाचा राहील असं आपण म्हणू शकतो. महिन्यातील पहिले 15 दिवस सातत्याने परिश्रम आणि नंतरच्या 15 दिवसामध्ये परिश्रमासह अत्यंत शुभ फळं देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत. थोडक्यात हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी बुधदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. बुधदेव म्हणजे केंद्राचे स्वामी या काळात तुमच्या त्रिकोण स्थानात विराजमान आहे. पहिले 3 आठवडे तुम्ही उत्तम कर्म कराल, मात्र नंतर बुधदेव जेव्हा वक्रीय होऊन तुमच्या अष्टम स्थानात जातील तेव्हा कर्म करण्यापेक्षा त्याला टाळण्याची एक प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होईल, जी तुमच्या प्रगतीला बाधक ठरू शकते. म्हणून त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या. हातातील काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश भाग्यस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील. भाग्याने लाभ प्राप्त होणं, अचानक अनपेक्षित लाभ प्राप्त होणं, अनेक सुप्त इच्छा तुम्ही खूप दिवस मनाशी धरून ठेवलेल्या होत्या, जी स्वप्न तुम्ही बघत होते ते सर्व अनपेक्षितपणे पूर्ण होताना दिसत आहे. तसेच शुभयोग या काळात तुमच्यासाठी अनपेक्षितपणे निर्माण होतील. या काळाचा पूर्ण लाभ घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता धनु जातक प्रगतीसाठी परदेशात जातील किंवा घरापासून खूप लांबचा प्रवास करतील. शिक्षणासाठी देखील काही जातक प्रवास करू शकतात. त्यासाठी साहजिकच खर्च देखील करावा लागणार आहे. आरोग्यावर देखील खर्च होणार आहे. एकंदरीत प्रवासाचे, खर्चाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. तशी मानसिकता तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार
महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी 1, 12 आणि 21 हे दिवस शुभ आहे, म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा. तर 10, 19 आणि 27 हे दिवस अशुभ आहे, संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे, परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं. अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात, त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे. दररोज तुम्ही त्या मंत्राचा जप करावा. त्यानुसार धनु जातकांसाठी ओम चरस्थिर स्वभाव नमहा, ओम चंचलाय नमहा, ओम नीलवर्णाय नमहा हे मंत्र सुचवण्यात येत आहे, त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट 2024 कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात इथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.